नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीचा धडा क्रमांक नऊ एची मात्रा शिकणार आहोत धडा क्रमांक नऊ एची मात्रा शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एची मात्रा लावताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आज आपण या पिरियडमध्ये शिकणार आहोत एची मात्रा लावताना अक्षराच्या डोक्यावर अशा प्रकारे छोट्या दोन उभ्या रेषा दिल्या जातात त्याला म्हणतात एची मात्रा एची मात्रा देताना कुठल्याही अक्षराच्या डोक्यावर अशा प्रकारे दोन छोट्या उभ्या रेषा दिल्या जातात जसं आता आपण पुढील अक्षरांना एची मात्रा लावूया नेहमीप्रमाणे आपण क ज्ञ हे अक्षर घेऊया आणि त्यांना एची मात्रा लावूया एची मात्रा लावल्यावर होणारा उच्चारसुद्धा हा वेगळा असतो जसं क ला आपण ऐची मात्रा लावली क ला दोन कच्या डोक्यावर दोन छोट्या उभ्या रेषा दिल्या क ला ऐची मात्रा कै ख ऐची मात्रा खई ग ला ऐची मात्रा गै घ ला ऐची मात्रा घई प्रत्येक अक्षराच्या दो डोक्यावर दोन छोट्या उभ्या रेषा आपल्याला द्यायच्या आहेत त्याला म्हणतात एची मात्रा च्या डोक्यावर दोन छोट्या उभ्या रेषा उच्चार झाला जै जच्या डोक्यावर दोन छोट्या उभ्या रेषा उच्चार झाला झई अशा प्रकारे आपण प्रत्येक अक्षराच्या डोक्यावर दोन छोट्या उभ्या रेषा देऊन त्याला ऐची मात्रा देणार आहोत जसं डच्या डोक्यावर दो दोन उभ्या रेषा दिल्या उच्चार दो झाला डई ढच्या डोक्यावर दोन छोट्या उभ्या रेषा दिल्या ढई नच्या डोक्यावर दोन छोट्या उभ्या रेषा नई च्या डोक्यावर दोन छोट्या उभ्या रेषा तैल अशा प्रकारे आपण प्रत्येक अक्षराला आईची मात्रा देऊया विद्यार्थी मित्रांनो याला तुम्ही छोटा ए किंवा तुम्हाला यापूर्वी तुम्ही शिकलेले आहात छोटा ए आणि मोठा ए तसा हा असतो याला तुम्ही जर लक्षात ठेवण्यासाठी ही एक ट्रिक अवलंबली तर फारच छान होईल छोटा एला अक्षराच्या डोक्यावर एकच मात्रा आणि मोठा एला अक्षराच्या दो डोक्यावर दो दोन मात्रा यामध्ये तुम्हाला फरक लक्षात येईल ठीक आहे शच्या डोक्यावर दो दोन छोट्या रेषा शई सच्या डोक्यावर दोन छोट्या रेषा सई हच्या डोक्यावर दो दोन छोट्या रेषा हई अळच्या डोक्यावर दोन छोट्या रेषा अळई क्षच्या दो डोक्यावर दोन छोट्या रेषा क्षयी आणि ज्ञच्या डोक्यावर दोन छोट्या रेषा अज्ञायी अशा प्रकारे तुम्ही एची मात्रा दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या क टू ज्ञाही हे जी अक्षरं आहेत यांना तुम्ही ऐची मात्रा देऊन तुमच्या मराठी सी डब्ल्यूमध्ये हे क्लासवर्क म्हणून कम्प्लीट करायचं आहे चला तर मग आता आपण मराठीचा लेसन क्रमांक नाईन कैरीची मजा घेऊया हा लेसन अभ्यासूया या धड्यामध्ये तुम्हाला काही ऐची मात्रा काही ऐची मात्रा असलेले शब्द अभ्यासायला मिळणार आहेत जसं जसं प ला ऐची मात्रा दिली उच्चार झाला पै पैसा ब ला ऐची मात्रा दिली उच्चार झाला बै बैल क ला ऐची मात्रा दिली उच्चार झाला कै कैरी मला ऐची मात्रा दिली उच्चार झाला मै मैना ठीक आहे अशा प्रकारे आपण ऐची मात्रा असलेले काही शब्द अभ्यासूया वाचा आणि समजून घ्या इथं काही अक्षरं दिलेली आहेत आणि त्यांच्या डोक्यावर ऐची मात्रा दिलेली आहेत आणि त्यापासून तयार झालेले काही शब्द आपण अभ्यासणार आहोत जसं कैच्या डोक्यावर ऐची मात्रा दिली दोन छोट्या उभ्या रेषा दिल्या त्याचा उच्चार झाला कै कैपासून कैरी हा शब्द तयार झाला कैरी कैची कैदी तसंच मलासुद्धा ऐची मात्रा देऊन उच्चार झाला मै मैपासून मैना मैदा मैदान हे शब्द तयार झाले तसंच व ला ऐची मात्रा दिली आणि त्यापासून होणारे शब्द आहेत वैरण वैभव वैशाख प ला सुद्धा ऐची मात्रा दिलेली दिले दिले आहे आणि यापासून तयार झालेले शब्द आहेत पैसा पैज पैठणी वाचा आणि गिरवा इथे काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत या शब्दांना तुम्हाला काय करायचं आहे पेन्सिलीसोबत पेन्सिल घेऊन त्याच्यावर तुम्हाला ओव्हर रायटिंग करायची आहे म्हणजे गिरवायचं आहे या अक्ष ह्या डॉट डॉटला तुम्हाला जोडायचं आहे आणि ओव्हर रायटिंग करून हे शब्द परत लिहायचे आहेत जसं पैसा मैना चैन वैभव मैदानात खेळ खेळूया विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ह्या लेसन नंबर नाईनमध्ये ऐची मात्रा याबद्दल अभ्यासलेले आहे आता आपण आपला या मात्राशी संबंधित कैरीची मजा घेऊया हा लेसन शिकणार आहोत तीची मजा घेऊया शैला ये आपण बाजारात जाऊया आई पैसे आणि पिशवी दे शैला आणि तिचे मित्रमैत्रिणी शैलाला सांगतायत की शैला चल आपण बाजारात जाऊया आईकडून पिशवी आणि पैसे घे मग त्यांनी काय केलंय बाजारातून कैरी आणूया त्यांनी ठरवलं आहे की आपण बाजारात जाऊया आणि बाजारातून कैरी आणूया भाजी आणि फळेही घेऊया भाजी आणि फळेसुद्धा आपण बाजारातून विकत आणूया गौरी कैरी धुवून घे नीट फोडी कर तिला तिखट मीठ लाव आपण सगळे कैरी खाऊया आणि ते मित्रमैत्रिणी एकमेकांना सांगताय की कैरी न धुता खायची नाही आहे म्हणून शैला आपल्या मैत्रिणीला गौरीला सांगते की गौरी कैरी धुऊन घे आणि त्याच्या नीट फोडी कर तिला व्यवस्थित काप चीर आणि त्याच्या व्यवस्थित फोडी कर आणि तिला काय लाव तिखट मीठ लाव तिखट मीठ लावल्यानंतर या कैरीची चव फारच छान लागते म्हणून हिच्या नीट फोडी कर आणि तिला तिखट मीठ लाव आपण सगळे कैरी खाऊया आणि खूपच छान कैरी खाताना फारच मजा आली आणि सगळे मित्रमैत्रिणी मिळून आपण कैरी खाऊया अशा प्रकारे हा छोटासा दडा या ऐच्या मात्राशी संबंधित दिलेला आहे या धड्यामध्ये काही शब्द आहेत जिथे ऐची मात्राचा उपयोग केलेला आहे जसं शैला शला ऐची मात्रा दिली उच्चार झाला शै शैल शैपासून शैला हा शब्द तयार झाला तसंच पैसे पला सुद्धा ऐची मात्रा दिलेली आहेत पैसे त्यानंतर कैरी क क वर सुद्धा ऐची मात्रा दिलेली आहे तसंच पुढचा शब्द आहे गौरी गौरी ग ला ही औची मात्रा दिलेली आहे तसंच पुढचा शब्द आहे कैरी हा कैरी हा शब्द बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऐची मात्रा कशा प्रकारे द्यावी आणि त्याचा उच्चार कशा प्रकारे करावा या संबंधित तुम्ही या धड्यामध्ये अभ्यास केलेला आहे या धड्यातील प्रश्न आणि उत्तरं आणि वर्कशीट सॉल्विंग तुम्हाला पी डी एफ स्वरूपात देण्यात येईल तोपर्यंत स्वताची काळजी घ्या गुड बाय थँक्यू